फोडाफोडी करण्यासाठी महाराष्ट्रात आता फोनाफोनीचं राजकारण सुरू झालंय शिंदेचा गेम करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता या फोनमध्ये एक ऑफरही देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आता एकमेकांचा गेम करण्यासाठी फोन फिरवले जात आहेत का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे असाच फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फिरवला मात्र शिंदेंना समोरून स्पष्ट नकार आला शिंदेंनी तो फोन कुणाला केला होता त्या फोनवर नकार आल्यामुळे शिंदेचं काय नुकसान झालंय त्यानंतर काय घडलं पाहूयात पुढच्या तीन मिनिटात शिवसेनेच्या एकूण एकोणीस खासदारांपैकी बारा खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे सहा खासदार हे ठाकरेंसोबत आहेत यातील परभणीचे खासदार संजय जाधव हो, यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय संजय जाधवांना एकनाथ शिंदेंनी फोन केला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही त्यांना संजय जाधव यांनी स्पष्ट नकार दिला स्पष्ट शब्दात नकार देणारे खासदार संजय जाधव यांनी मला पक्षाने भरपूर दिला आहे त्यामुळे मी मूळ शिवसेनेतच आहे असं म्हटलं त्यांनी सांगितलं की मी पंढरपूरमध्ये असताना मला त्यांचा फोन आला मी महापूजेला गेलो होतो तिथे बोलण्याचा योग आला नाही मुख्यमंत्री म्हणून मंदिरात मी त्यांचा सन्मान केला सोबत या असं ते म्हणाले पण मी मूळ शिवसेनेतच आहे अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा त्याला शिवसेनेने भरभरून दिलं माझ्या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची भावना मूळ शिवसेनेत राहिलं पाहिजे अशी आहे त्यामुळे मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे मी स्पष्टपणे शिंदे गटास जाण्यास नकार दिला मी येतो म्हणायचं आणि नकार द्यायचा असं खोटं कुणी बोलू नये असं सांगत खासदार संजय जाधव यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे मी कधीही त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही राजकारणात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे जेव्हा मविया झाली तेव्हा आम्हाला जशी वागणूक मिळायला हवी होती तशी ती मिळाली नाही त्याची खंत मी बोलून दाखवली सत्ता असून का उपयोग असा सवाल कार्यकर्ते करायचे संघर्ष जिथे उभा राहील तिथे करू पण त्यासाठी पक्ष सोडणं हा पर्याय नाही असं खासदार संजय जाधव यांनी हो बोलून दाखवलं मात्र या, दा या नकारामुळे शिंदेसोबत असलेले बारा खासदार मात्र अडचणीत येऊ शकतात कारण एकोणीस खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदार हे शिंदेसोबत असायला हवेत आणि ती संख्या होते तेरा त्यामुळे शिंदेना खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्यास एक खासदार हा भविष्यात कमी पडू शकतो असं बोललं जात आहे त्यामुळे संजय जाधवांनी दिलेला नकार शिंदेसाठी तसा मोठा नुकसानदायक ठरू शकतोय आता इतर काही खासदार फुटतात का संजय जाधव हो, आपल्या निर्णयावर कायम राहतात का त्यांनी याआधी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे का मात्र ती नाराजी जर तशीच असेल तर ते भविष्यात शिंदे गटासोबत जाऊ शकतात का अशा अनेक शक्यता आहे आणि ते पाहणं महत्त्वाचं असेल मात्र शिंदेना नकार देणारे खासदार संजय जाधव यांचं मात्र कौतुक होताना आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचा सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद